त्याने 2 विकेट्स काढलेले आहेत. आत येतोय चेंडू, आर्शल ने लॉफ्ट केला ऑन साइड ला, चेंडू जज करतायत त्या ठिकाणी मिड विकेट ला, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. उंचीचा पूर्ण फायदा आणि कॅप्टन कसा असावा आल्यानंतर या ठिकाणी आपली दहशत दाखवत असताना अर्शल मात्रे या पहिल्या चेंडूवर षटकार मारत असताना स्वतःचं खातं उघडून संघाच्या धावसंख्येला पुढे आकार देत आहेत 31 या धावसंख्येवर. इलेक्ट्रॉनिक मधून सुद्धा खेळाडूंना बघतोय, चॅनलच्या माध्यमातून जे पॅटिंग बघतात इंटरनॅशनल प्लेयर्सचे त्या पद्धतीने इम्प्लिमेंट करायचे प्रयत्न करतायत. शॉर्ट ऑफ लेंथ होता, आत आणले चेंडू, चेंडूला ऑफ साईडला, ऑन साईडला, ऑफ साईडला खेळायचं, ऑन साईडला पुल करायचा प्रयत्न केला, मात्र चेंडू सरळ फिल्डरकडे जातोय, त्यामुळे एक सिंगल कम्प्लीट होतो. आणि धावसंख्येने मॉनिटर ऑन केलं असेल, तुमचं स्वागत करतोय स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडानगरीमध्ये. यावेळेला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, अर्शल खूप चांगल्या पद्धतीने ऑन साईडला पुल करत असताना व्हॉट अ शॉट, व्हॉट अ एलिव्हेशन, आपल्या हाईटचा पूर्ण फायदा घेत आहेत. आणि ते का चांगले फलंदाज आहेत, का मिडल ऑर्डरला येतात याचं उत्तम उदाहरण प्रस्तुत करत असताना 3 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा पकडले. ग्रँड न्यूज राईल व्यवस्थित स्ट्रोक कन्वर्ट करता येईल, कनेक्ट करता येईल हा प्रयत्न त्यांचा. आत आणलाय, शॉर्ट ऑफ लेंथ आहे, पुन्हा एकदा पुल केलंय विक्रमादित्य, सुनील गावस्कर स्टँडच्या डोक्यावरून. अर्शल पाटील आपला क्लास, आपला स्टँडर्ड दाखवत असताना डीजे षटकार. व्हॉट अ बॅटिंग अर्शल पाटील या ठिकाणी, त्यांच्या बॅट मधून 4 षटकार. आताकडून पुढचा चेंडू घेऊन राऊंड द विकेट, पुन्हा एकदा अजून एक फटका सुनील गावस्कर स्टँडला. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, लवकर लेंथ ओळखतात, पिकअप लवकर करतात, बॉडी लँग्वेज अप्रतिम. आणि हा 5वा षटकार त्यांच्या बॅट मधून येताना ते सरकतायत 33 धावसंख्येवर. कसं 3 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव दिली आहे. चेंडू खाली राहतोय, ऑन साईडला पोल केलाय, चेंडू येतोय, प्रशांत आहेत त्या ठिकाणी उचले, परंतु धावा अमोल आणि प्रशांत होते, धावा अर्शल आणि तसंच त्यांचे सहकारी तेजस पूर्ण करत असताना अनिकेतच्या रूपाने अनिकेत प्रयत्न करतायत. शेवटचा ओव्हर जे आहे आदर्शपूर्वक राहावं म्हणून मानपाड्याकडून यावेळेला लॉफ केला ऑन साईडला, सोडल्याने अनिकेत याला सुद्धा या ठिकाणी अर्शल पाटील यांनी ऑन साईडला मिडविकेटला फेकून दिलं. ओव्हर पिच दिला होता, आतापर्यंत अर्शल अँगल खूप चांगला करत होता, मात्र यावेळेला ओव्हर पिच दिला बॅटच्या खाली आणि त्याचा पूर्ण फायदा उचलत असताना अर्शल पाटील या ठिकाणी त्याच्या बॅटमधून 6वा षटकार येत असताना संघाचा